ना ही तुमसे ना ही हमसे, सद्गुरु है साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। देव माझा बालुमामांच्या नावानं चांगभल आज आपण आप्पा कल्लाप्पा गोरडे राणा भुनरगे यांच्या घरी आलोय। आप्पा कल्लाप्पा गोरडे मामा हे बालुमामांच्या सानिध्यात अनेक वर्षे राहून त्यांची सेवा चाकरी केली। आज आपण त्यांनाच त्यांच्या बालुमामांच्या सहवासातल्या अनेक अनुभव त्यांच्याकडून आपण ऐकूया। मामा नमस्कार। मामा आपलं नाव काय? आप्पा कल्लाप्पा गोरडे। मामा आपलं गाव? सुंदरी। आपलं वय किती आहे मामा? 70। तुम्ही ज्यावेळा पहिल्यांदा बाळूमामांच्याकडे गेला ते कसं गेला, कोण तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही बाळूमामांच्याकडे गेल्यानंतर तिथं तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला जरा सविस्तर सांगा मामा। सांगा। मी आमच्या वडिलांना जायचं होतं। बर काय मामाने काय सारखं जाणार आम्ही मामाने वाजून जायचं होतं। मग काय म्हणाला मामाला, मला पोरग्या लावून दे म्हणाला बकरी टाकायला कोणी। मग मामाने म्हणाला तू काय लावून देतोस म्हटला। म्हणताना मग आणि पुढे गेला, अरे काय पोर काय लावून गेल्याच म्हणला। मग तूच म्हणलास की तू काय लावून देतो मग पोर आल मी तिथे गेलो म्हणाला। अरे म्हणाला याकडे काय जे होत की महाराजांची आवाजी आलं। मग म्हणाले ती काय केलं श्री म्हणाला, तिने काय करणं आमचं तांबावचं मासिक ठेवलं हे उडीचे म्हणा ते सगळं ठेवून येणार। मग सकाळी म्हणला पाण्याच कप इतकंच मिळणार आहे म्हणाला। पाण्याचं कप इतकंच मिळेल कप पाणी लावते ना म्हणला। आम्ही म्हणणार की पाणी पाणी कसं पिणार आम्ही असं म्हणतात। आता पाणी लागलं सगळं पाता गिरण नव्हतं तवा पाण्याला पाणी नाही कंट्रोल पाणी नाही आता सगळं पाणी झालं। बरोबर मग आता वस्त्र आला। मग तिथनं आल्यावर म्हणाला मग आजमापूरला आला मग मला जरा शेणापासून पसरायला लागलं। पसरायला लागताना मग दोन दिवस तसं झेलो मग झोपलो पाठीमागाच्या मग एकटा तुमच्या जागा म्हणला जरा पाणी प्या आणि झोप म्हणाला। मग झोपलं उठायला तयार नाही हो मी उठायचंय नाही। मग मग काय म्हणला ते बिबाचा आणि ते आवडा जागा होता म्हणाला हे उठके रे डेटर म्हणला। म्हणे का आपलं उठ नाही म्हटलं मी उठायला नाही काय करणार हो बरोबर। मग म्हणाला कोणच्या उडकीचा म्हणाला शिवा जागणारा मामा उडकीचा पोरग झोपलं म्हणाला झोपलंय त्याला बरेच उडकी ना म्हणा। मग डोळ्याचं पाणी चाललं असं बसलं मी असं बसलो काय झालं रे उडीचं म्हणलं मेरा तर काय करतो म्हणाला बोंबल तिरके गाव सगळं म्हणाला जग सगळं माझ्या नाव नाही मग चुकलं माझ्या बस म्हणून बसलो आणि ते जसं कापले जसंही निवडून येऊन आलं का शिवण सरकार पाय पडला हे याचा ठेव म्हणाला याचं ठेवलो आणि वडिलचं भाकरी आहे कारण ठेव उसळा जेव म्हणाला काय जेवतो ते माया मातरी बायका आई आलती ठेवली। आदला भाकरी खाल्लो कटाकटी पुढे काय म्हणलं पण म्हणलं पाणी प्या म्हणला ईशातने गोळी गेला बरं शक बरो म्हणे हो बाय म्हणे असं केलं आणि हा म्हणलं पाणी प्या म्हणलं ध्यान म्हणलं मग तिथे झोप जा म्हणलं कोकड्यावर जाऊन झोपलो मग चारला याच्याला उठवलं म्हणलं काय मेलाय का बरं म्हणाला मग आलो हे तोंड गेलं म्हणलं पाणी भेटलो पाणी प्याला चहा घेतलो कोकडी चारा असं नाचायला लागलं तो म्हणला एक नाही पैसे दाखवलं म्हणा नाही तर एक रुपया टाकत होतो आणि राखत होतो म्हणा मुलीचं काय करतात म्हणला माझं खात्यात हे आणतात ते सगळं सगळं मग किती दिवस आम्हाला संडास लागावी बंद भाव आठ दिवस झाले संडास लागला ना आम्हाला संडास होईना हो मग शेवटलं म्हणलो पाया पडलो झोपून चुक राहिले मला एवढं काय तर खरं म्हटलं आणि सांगायला जाय आणि शिवाय ना नवा इथे आणि अरे
म्हणजे एक गोळी अशी एक गोळी घेत त्याच्यात पंडितनं काढली घेतली काढली अरे बापरे आणि कैपट पटना हा होय कैपटाची एका दिवशी दिवशी ते रावणाची पर्सन येणार आंधळे कापड पटका सगळं घेऊन येणार दौलीच्या दिवशी आंघोळ करून 15 दिवसांनी एकदम आंघोळ करत होता बळवमा दर 15 दिवशी 15 दिवसांनी एकदा द्वादशीला घोंगड्या लावायचे आणि आंघोळ तापवायचे घोंगडे कसं लावायचं ते कट्टे हे लावून कुठं लावून लावायचं आणि घोंगड्या घासायचं भोवत्याने काट्या लावायचे कुठं तंबू जवळ काय बाहेर लांब हो लांब लावायचं आणि पाणी टाकून द्यायचं आणि असं आंघोळ करायचं ते आंघर काढून आणि सकाळी दिवशी प्रसाद घेऊन त्यांनी गावाकडे जाणार ते कापडे घेऊन म्हणजे त्यावेळेला काढलेले कापडे घेऊन ते गावाकडे जातात गावाकडे मग धुवून करून आणि परत पुढच्या एकादशीला येतो म्हणजे जर एकादशीला म्हणजे त्यांनीच हे करत होते म्हणजे बकरी कुठे पण असू देत कुठे येणार लिंगापूरला असू दे किंवा कुठे लांब घेऊ देत कुठे गलगले असू उरकले असून कुठे असले त्यांनी येणार त्यांनी दरवर्षी म्हणजे जर एकादशी येणार ते पहिल्याची कपडे घेऊन ती स्वच्छ करून असं मग मामाना आंघोळ कोण घालत होत आमच्यासारखे ते आमच्या हुनरीचा रामा म्हटलं होता ते आंघोळ करून ते तेवढे शेवटात जेवण तेवढं बरं एवढं जेवण मामा एवढं जेवत होते चतुर भाकरी एक भाजी घ्या बर एवढं भाजी काय आणि खालतं गेलं तर जरा दूध एवढं भात खालतं म्हणजे कुठल्या भागाला लिंगापूर साईडला एक महिनाभर त्याच्यात वरी होत होत त्याच्या एक महिना तिथं बकरी असायची एक बकरी त्याच्यात वैरण आणायच्या घोड्यातनी चारा जळण पिण सगळं आणून ठेवत होता वर्षभर म्हणतात मग मग तिथं आल्यावर मग इकडच्या पाऊस लागला मग इकडे आम्ही आलो मग म्हणाल लोक म्हणाल तिकडे पाऊस आणि कसं आहे ना म्हणाल आणि आमचं तर घातलं मग तिकडे कसे विचार करायचा अरे अगोदर मला पंख नव्हतं तिथं इथं पंख आल्यामध्ये इथं आलं तिथं पंख नव्हतं मला तिथं राहिलो तो आता पंख आल्यामध्ये इथं आलं असं म्हटलं हे मग भरलं बरोबर देव माझा